श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आणि आज आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दोष आहेत, संकट आहेत, विघ्न आहेत, जे काही अडचणी आपल्याला येत आहेत, तर त्या अडचणीतून आपली सुटका होईल. बघा, ज्यावेळेस हे दोष, संकटे, अडचणी, विघ्न, शत्रुपीडा, शत्रुबाधा, वाईट दोष, करणी बाधा, नजर दोष, ह्या ज्या काही अडचणी आपल्या अवतीभोवती असतात, तर त्यावेळेस आपल्या घराची प्रगती थांबते. आपल्या घराची प्रगती आपण खूप प्रयत्न करतो पण पाहिजे त्या प्रमाणात यश आपल्याला मिळत नाही, पाहिजे त्या प्रमाणामध्ये यशाची प्राप्तीही आपल्याला होत नसते. तर त्यासाठीच आपल्याला ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना काही उपाय करायचे असतात, जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दोष, संकटे, अडचणी दूर होतील. आता आपल्याला उपाय काय करायचा आहे, आज आपल्याला काय काय गोष्टी करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आज गणेश चतुर्थी आहे, आज गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला वाटते की पूर्ण व्हावी, तर त्यासाठी एक उपाय तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर गणपती बाप्पांजवळ आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे, तर त्याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ मी एक व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलेला आहे, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून बघून घ्या, नक्की तुम्हाला त्या व्हिडिओचा खूप फायदा होईल. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अभिषेक केल्यानंतर हे जे पाणी असतं तर ते मुलांना प्यायला द्यायचं आहे. आज गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत, मोदक अर्पण करायचे आहेत. मोदक नाही शक्य, गुळाचे खडे अर्पण करा, 11 गुळाचे खडे अर्पण करा. नाही गुळाचे खडे अर्पण करणं शक्य तर थोडेसे फुटाणी अर्पण करा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. या साध्या साध्या गोष्टी करा, करायला सुरुवात तर करा, नक्की तुम्हाला बघा या गोष्टींचा खूप फायदा होतो. आपण या गोष्टी आपल्याला वाटतं खूप साध्या आहे आणि काय होणार, पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या वेळेस आपण या गोष्टी करायला सुरुवात करतो त्याचे परिणामी आपल्याला लगेच तर दिसत नाही पण नक्की दिसतात. कधी थोडासा वेळ जाऊन देत जा, कारण हे दोष जे आपल्या घरामध्ये असतात ना, हे दोष दूर होण्यासाठी थोडासा वेळ लागते, कारण ते दोष प्रखर झालेले असतात, त्यामुळे हे दोष दूर होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्यामुळे या गोष्टी तुम्ही वारंवार करत चला. आत्ता तुम्ही आज हा उपाय केला आणि लगेच तुम्हाला फरक जाणवेल असं अजिबात होणार नाही आहे. त्यामुळे वारंवार ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात त्या विशिष्ट तिथींना मी जे काही उपाय सांगत असते ते प्रभावी असतात, अगदी साधे असतात पण प्रभावी उपाय असतात, ज्याचे रिझल्ट मला स्वतः आलेले असतात तेच उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर नक्की तुम्ही या ज्या गोष्टी आहेत त्या करत चला. आजचा उपाय कापूरबरोबर काय जाळायचं आहे, बघा, तुम्हाला कापूर घ्यायचं आहे एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये किंवा पंतीमध्ये घ्या. आपल्या सर्वांकडेच पंती असते तर त्या पंतीमध्ये घेतला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला याच्याबरोबर लागणार आहे ते म्हणजे थोडेसे जिरे. जिरे जे असतात तर ते आपल्याला घ्यायचे आहेत, अगदी चिमूटभर घेतले, थोडेसे घेतले तरीही चालेल. आता जिरे नसतील तर त्याच्याऐवजी तुम्ही खोबऱ्याची जी वाटी असते बघा, खोबरं जे आपण भाजीसाठी वापरतो, तर ती खोबऱ्याची वाटी घ्या. खोबऱ्याची वाटी नसेल तर जिरे घ्या, दोन्हीपैकी एक कोणतंही तुम्ही घेऊ शकता. खोबऱ्याची वाटी घेतली तर त्यामध्ये हा कापूर ठेवायचा आहे आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आणि जिरे जर घेतले तर कापूरमध्ये ते जिरे टाकायचे आहेत आणि कापूर प्रज्वलित करून ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता बघा, खोबऱ्याची वाटी परत घरामध्ये यूज करता येणार नाही, कारण आपण त्यावरती मंत्रांचा आणि स्तोत्रांचा उच्चार केलेला असतो, तर त्यामुळे ते स्तोत्र आणि ते मंत्र म्हणजेच आपल्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्यामध्ये समाविष्ट झालेल्या असतात, तर त्यामुळे ती खोबऱ्याची वाटी ही पूर्णपणे आपल्याला फेकून द्यायची आहे. फेकून म्हणजे निर्माल्यामध्ये टाकायची आहे. आणि जे जिरे जर तुम्ही घेतले तर ते सुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्येच टाकायचे आहे, म्हणजे जी खाली राख उरते बघा, तर ती सुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्येच टाकायची आहे. तर अशा पद्धतीने या दोन्हींपैकी कशाही पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा, नक्की तुम्हाला उपायाचा फायदा होईल. संध्याकाळी कधी तर 5 नंतर तुम्ही करू शकता, 5 नंतर कधीही करा, नक्की तुम्हाला उपायाचा फायदा होईल. 5 म्हणजे प्रदोष काळामध्ये शक्यतो करण्याचा प्रयत्न करा. प्रदोष काळ म्हणजे सूर्य बुडण्याच्या अगोदर 45 मिनिट अगोदर आणि सूर्य बुडल्यानंतर 45 मिनिट नंतर. तर अशा पद्धतीचा हा जो काळ असतो याला आपण प्रदोष काळ म्हणत असतो. तर या काळामध्ये हा जो उपाय आहे तो करण्याचा प्रयत्न करा, नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी
स्वामी समर्थ।